हजारो गोष्टी तुमची वाट पाहतात स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा आजच श्रोते हो नमस्कार सध्या आपल्या आसपास करोनाचं जे काही थैमान आपण अनुभवलं त्यामुळे व्हायरस या शब्दाची आपली नव्याने ओळख झाली स्टोरीटेलच्या एका जबरदस्त कथेमधून हाच एक व्हायरस मध्यंतरी श्रोत्यांच्या भेटीला आला होता स्टोरीटेलच्या खजिन्यातून या कार्यक्रमात आज आपण त्याच व्हायरसचा थरार ऐकणार आहोत नेहा आणि मायरा यात मायलेकी पुण्यासारख्या आनंदी शहरात अगदी मजेत राहत आहेत पण त्यांच्या आयुष्यात एक असा दिवस येतो की त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून जातं नेहमी गजबजलेल्या पुण्यात अचानक लोक जीव मुठीत धरून पळत आहेत काही लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत जो तो आपला जीव वाचवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करताना दिसतोय अशातच नेहा मायराला घेण्यासाठी पाळणाघरात जात असताना तिचा बेकार ॲक्सिडेंट होतो आणि उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समोरचं विदारक चित्र बघून नेहा भीतीने हदरून जाते असं काय घडलं पुण्यात की पुण्याचा सगळा चेहरा मोहरा बदलला आहे डॅनियल ऑबर्ग लिखित मूळ स्वीडिश कथा वायरस स्टॉकहोम याच्यावरून निरंजन मेढेकर यांनी भावानुवादित केलेल्या वायरस पुणे या कथेला आवाज दिला आहे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी तेव्हा आता ऐकूया त्यातील एक अंश प्रचंड ताणानं चिंतेनं आणि काळजीनं नेहाचं मन तिला कुरतडत होतं इतक्यात एक्सरे विभागातल्या एका नर्सनं नेहाला एक्सरेसाठी बोलावलं नेहानं उभं राहत तिला हसून प्रतिसाद दिला त्या नर्सच्याही चेहऱ्यावर खूप ताण दिसत होता त्यामुळे मास्कच्या आत तिच्या चेहऱ्यावर नक्की कोणते भाव आहेत ते ओळखता येत नव्हतं चल आपल्याला एक्स रे काढायला बोलवलंय असं ती मायराला म्हणाली आणि त्या दोघी नर्सपाठोपाठ कॉरिडॉरमधून चालायला लागल्या तो पॅसेज खूप मोठा होता आणि ओपीडीपेक्षा जास्त पेशंट्स या वरांड्यात दाटीवाटीनं बसले होते लिफ्ट शेजारी बसलेल्या एका म्हाताऱ्या माणसाला श्वास घ्यायला खूप त्रास होत असल्याचं दिसत होतं त्याच्या शेजारी बसलेल्या बाईलाही त्याच्यासारखाच त्रास होत असल्याचं दिसत होतं श्वास घेताना तर तिच्या घशातून आवाज येत होता त्या बाईनं नर्सला नेहा मायराला घेऊन त्यांच्या दिशेने येताना पाहिलं तेव्हा सगळे प्राण डोळ्यात आणून ती म्हणाली आम्ही इथं दोन तास बसून आहोत हा यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय अजून एकही डॉक्टर फिरकलेला नाहीये नर्सनं त्या बाईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते यांना तपासा यांचं दुखणं खूप वाढत चाललंय मला खूप भीती वाटते प्लीज आहे ना लवकर तपासा प्लीज मला खरंच हे बघा हे बघा मला खरच असं म्हणत आपलं बोलणं मध्येच थांबवत नर्सनं एकदा आजूबाजूला पाहिलं मला बाकी डॉक्टरांविषयी खरंच काही माहिती नाहीये मी एक्स रे डिपार्टमेंट मध्ये कामालाय असं म्हणत नर्सनं लिफ्टचं बटन दाबलं हो मग त्यांना तिकडं घेऊन जा आणि त्यांच्या छातीचा एक्स रे तरी काढा त्यांची छाती बघा भात्यासारखी कशी वर खाली होती नाही ओ नाही हो। तसं नाही करता येणार असं ती नर्स त्या बाईला म्हणाली त्या बाईच्या कपाळावरही खूप घाम साठला होता ती परत उसळून नर्सला काहीतरी बोलणार होती पण इतक्यात तिचं लक्ष नेहा आणि मायरावर गेलं आणि ती शांत बसली आजपर्यंत कुणीच अनुभवलं नाही असा हा भयंकर व्हायरस पुण्यात आला त्या व्हायरसनं नव्याण्णव टक्के लोकांचा जीव जाणार आहे फक्त एक टक्का लोक जिवंत राहणार आहेत नेहा मायरा दिव्या आपला जीव वाचण्यासाठी धडपड आहेतच पण अशातच त्यांना हरवलेला एक छोटा मुलगा सचिन भेटतो त्याच्या कुटुंबियांना या व्हायरसनं उद्ध्वस्त केलंय शहरात मदतीसाठी आपला जीव मुठीत धरून चालत असतानाच त्याला नेहा मायरा आणि दिव्याचा आधार मिळतो आता या चौघांचं काय होणार हे चौघ इन्फेक्टेड लोकांमध्ये आहेत की अनइन्फेक्टेड आपला जीव वाचवून सुरक्षित राहण्यात हे चौघं यशस्वी होतील का या गोष्टीचा शेवट काय असेल हा सर्व थरार ऐकण्यासाठी स्टोरीटेलवरील मुक्ता बर्वेंच्या दमदार आवाजातील व्हायरस पुणे ऐकायलाच हवे स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा सबस्क्राईब करा आणि ऐका हजारो दर्जेदार मराठी पुस्तकं नामवंत कलाकारांच्या आवाजात यासाठी डब्ल्यू 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 डॉट स्टोरीटेल डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या